अमेरिका स्थित हिंडेनबर्ग संशोधन संस्थेने अदाणी ग्रुप विरोधात संशोधन जाहीर केल्यानंतर सातत्याने अदाणी ग्रुपच्या भागांची किंमत घसरत आहे, त्यामुळे मोठमोठ्या सरकारी संस्थांनी अदाणी ग्रुपमध्ये गुंतवणूक केलेली आहे। LIC SBI सारख्या मोठमोठ्या संस्थांनी सुद्धा अदाणी ग्रुपच्या उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, त्यामुळे आता हिंडेनबर्ग संशोधन संस्थेने अदाणी ग्रुपच्या विरोधात संशोधन जाहीर केल्यानंतर सातत्याने अदाणी ग्रुपच्या भागांच्या किमतीला उतरती कळा लागली आहे, ज्याचा थेट फटका सर्वसामान्य भागधारकांना होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे मोदी सरकारला या संपूर्ण बाबींकरिता दोषी असल्याचा आरोप करत मोदी सरकार विरोधात LIC कार्यालयासमोर खामगाव शहरात काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली आहेत। यावेळी डफडे बजाव मोदी सरकारचा निषेधही करण्यात आला। MCN न्यूज करिता प्रमोद मिश्रा, खामगाव।